जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, अन्यथा उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. लोणार तालुक्यातील वझर आघाव येथे झालेल्या बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला वझर येथे झालेल्या बंधाऱ्यामुळे काळीमा फसला गेला आहे. ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने लाखोंचा भ्रष्टाचार करून या योजनेचा फज्जा उडवला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीला बोरवेलला आज पाणी नाही, त्या कोरड्या पडल्या आहेत. त्या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करा, अन्यथा 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांच्या उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी रमेश घुगे, बाळा सरकटे, ज्ञानेश्वर आघाव यांनी शेकडो शेतकऱ्यांसह उपोषण करण्याचा इशारा दिलाय. सर्व जनतेच्या भावना लक्षात घेता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांचं स्वप्न साकार व्हावं, पाणी अडवा पाणी जिरवा ह्या उद्देशानं, परंतु त्या प्रकारचं या ठिकाणी संबंधित केटीचं काम झालेलं नाही, निकृष्ट प्रकारचं काम झालेलं आहे. हे काम या कामामध्ये लाखोंचा चुराडा झाला. तात्काळ भ्रष्टाचारी जे काय असतील, आरोपी असतील, कर्मचारी असतील, या संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी, ही सर्व जनतेच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं शासनास विनंती करतो. शेतकऱ्यापासून या केटीपासून मला चांगल्या प्रकारचा फायदा होईल अशी आशा बाळगलेली होती, परंतु या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे फायदा झालेला नाही, उलट याच्यापासून तोटा झालेला आहे. जो नदीमध्ये पाणी राहत होतं, हे खडकाच्या खाली ब्लास्टिंग घेऊन हा पूर्णतः पाझरून निकलून गेलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, कुठला ठेकेदार असेल कुठला अधिकारी असेल यांच्यावर फौजदारी व्हावं असं मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या निवेदनाद्वारे कळवतो. संदीप मापारी, सेव्हन स्टार न्यूज, बुलढाणा.